అనంతటిదే రిఫ్రెష్ హమీ. रिडेव्हलपमेंटमध्ये मुंबईच्या जनतेचा विश्वासघात झाल्याची टीका मंत्री केसरकर यांनी केली. पाहूयात. मुंबईचं आज रूप पालटतं आहे, मुंबईचं सौंदर्यीकरण होतं आहे, मुंबई खड्डेमुक्त होते आहे, मुंबई आरोग्यदायी होते आहे, मुंबईची हवा सुधारण्याचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम सुरू आहे, कोळी लोकांच्या कोळीवाडे सुधारत आहेत. हे पूर्वी का घडलं नाही ह्याला एक तळमळ लागते, पण तळमळ हा एक भाग झाला आणि पब्लिसिटी एक भाग झाला. ज्यांनी काहीच नाही केलं ते टीका करत असतात. पाणबुडी गुजरातला गेली म्हणूनसुद्धा टीका करतात. आता पाणबुडीचा प्रकल्प आहे तो आमच्या राज्य सरकारचा आहे, तो गुजरातला का जाईल? गुजरातला स्वतःची पाणबुडी खरेदी करता येते किंवा केरळला स्वतःची पाणबुडी खरेदी करता येते, पण मी ज्याला 7 वर्षापूर्वी हे पैसे दिले त्याच्यानंतर आदित्य ठाकरे स्वतः पर्यटन मंत्री होते, काही करू शकले नाहीत. आणि त्यांनीच आरोप करायचे जे लोक काही करत नाहीत. त्यांच्या काळामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये 4थ्या क्रमांकावर गेला महाराष्ट्र. आता पहिल्या क्रमांकावर आहे, तरी टीका करत राहायची, लोकांची दिशाभूल करत राहायची. खरं तर मुंबईच्या जनतेशी किती विश्वासघात झालेला आहे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तिथं चाललेली असलेली रिडेव्हलपमेंट. या रिडेव्हलपमेंटमध्ये लोकांना भाडी मिळालेली नाहीत. आम्ही आल्यानंतर भाडी का मिळायला लागली? आम्ही आल्यानंतर 2-2 वर्षाची भाडी ॲडव्हान्स का मिळायला लागली? कारण तुम्ही बिल्डरच्या बाजूने राहणार, मतं मात्र गरीब मराठी माणसाची घेणार आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर फेकणार, ही कुठली नीती आहे? मराठी विभाग तुमच्याकडे होता, त्याला मराठी विभागाच्या संबंधातली सगळी खाती. नवी मुंबई, नवी मुंबई म्हणजे काय? मुंबई नाही, मुंबई म्हणजे मुंबई. मुंबईमध्येच राहिलं पाहिजे मराठी. आणि तो जो बाणा बाळासाहेबांचा होता तो बाणा घेऊन मुख्यमंत्री काम करत आहेत आणि त्याच्यामुळे जे खोटं बोलून खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचंसुद्धा खरं स्वरूप हे जनतेसमोर आलं पाहिजे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सातलाईनचं युट्यूब चॅनल.